नमस्कार, रिया कुकिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे। मी रोहिणी। आज मी तुम्हाला मस्त गोल टम्म फुगलेले असे भोपळ्याचे घारगे बनवून दाखवणार आहे। चला तर मग हे घारगे कसे बनवायचे ते पाहूयात। भोपळ्याचे घारगे तयार करण्यासाठी इथे मी लाल भोपळा तासून त्याचे अशा पद्धतीने छोटे छोटे तुकडे करून घेतलेत। ही जी माझ्याकडे वाटी आहे या वाटीने हे मी मोजून घेतलेत। हे टोटल 6 कप एवढे आहेत। आणि याच वाटीने मी गूळ मोजून घेतला आहे। हा गूळ मी बारीक चिरून घेतलेला आहे। हा 3 कप एवढा आहे, म्हणजे जेवढा भोपळा आहे त्याचं अर्ध मी गूळ घेतलेला आहे। गूळ तुम्ही थोडंसं कमीसुद्धा घेऊ शकता। आता मी सुरुवातीला हा भोपळा जो आहे शिजवून घेते। त्यासाठी एका कुकरमध्ये मी हा भोपळा काढून घेतला आहे। आता यामध्ये मी गूळसुद्धा ॲड करते। यामध्ये मी जेवढा भोपळा आहे त्याचं अर्ध गूळ घेतलं आहे। तुम्ही त्यापेक्षा थोडंसं कमीसुद्धा घेऊ शकता। आता मी हे थोडंसं मिक्स करून घेते। आता हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर यामध्ये मी 1 वाटी एवढं पाणी ॲड करते। पाणी आपल्याला जास्त नाही ॲड करायचं आहे, कारण भोपळ्याला स्वतःचं पाणी सुटतं। आता या कुकरचं झाकण लावून याच्या आपल्याला मध्यमाचेवर 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। आता कुकरच्या शिट्ट्या होऊन कुकर थंड झाला आहे। आता मी तुम्हाला खोलून दाखवते। आता हा भोपळा छान शिजलेला आहे। आता एका स्मॅशरने आपल्याला भोपळा आणि गूळ व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं आहे। शिजवून घेतलेला भोपळा आणि गूळ इथे मी स्मॅश करून घेतलं आहे व्यवस्थित। आणि यामध्ये मी आता 1 चमचा एवढी वेलची पूड ॲड करते। हे जे स्मॅश करून घेतलेलं भोपळ्याचं मिश्रण आहे ते पूर्णपणे थंड झाल्यावरच यामध्ये आपल्याला पीठ ॲड करायचं आहे। आता यामध्येच मी 1 चमचा मीठसुद्धा ॲड करून घेते। हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झाल्यावर यामध्ये मी आता हे गव्हाचं पीठ ॲड करते। इथे मी टोटल 8 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे। आणि 4 टेबलस्पून मी इथे तांदळाचं पीठसुद्धा घेतलं आहे। आता हे पीठ थोडं थोडं या मिश्रणामध्ये ॲड करत आपल्याला मळून घ्यायचं आहे। आता हे तांदळाचं पीठसुद्धा मी यामध्ये लगेच ॲड करते। आता यामध्ये जे आपण गव्हाचं पीठ वापरणार आहोत त्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं। आता हे पीठ जे आहे थोडं थोडं यामध्ये मिक्स करत हे पीठ मी व्यवस्थित घट्ट असं मळून घेते। आता चांगलं 5 मिनटं हे पीठ मी व्यवस्थित घट्ट असं मळून घेतलं आहे। तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट असं हे पीठ मळलं गेलं आहे। आता यावर मी 1 चमचा एवढं तेल टाकते। आणि यावर तेल टाकून हे पीठ मी पुन्हा 2 मिनटं छान मळून घेते। आता 2 मिनटं हे पीठ मी छान मळून घेतलं आहे। तुम्ही पाहू शकता हे आपलं पीठ अगदी परफेक्ट असं मळलं गेलं आहे। आता हे आपल्याला 2 तास असंच झाकून ठेवायचं आहे, त्यानंतर याचे घारगे बनवायचे आहेत। किंवा मग सकाळी जर तुम्हाला हे घारगे बनवायचे असतील तर तुम्ही रात्रीच हे पीठ मळून ठेवलात तरी चालेल। आता बराच वेळ झाला आहे, म्हणजे 2 ते 3 तास झालेले आहेत। मी तुम्हाला दाखवते। तुम्ही पाहू शकता आपलं पीठ जे आहे परफेक्ट एकदम घारगे तळण्यासाठी रेडी झालेलं आहे। आता याचे आपल्याला छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत। याला थोडंसं मळून घ्यायचं अशा पद्धतीने। आणि आपल्याला ज्या आकाराचे घारगे बनवायचे आहेत तेवढे आपल्याला याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत। आता अशा पद्धतीने मी हे काही गोळे बनवून घेते। आता घारगे तळण्यासाठी मी तेल तापत ठेवलं आहे। आता पोळपाटाला थोडंसं तेलाचा हात लावून आता हा जो भोपळ्याचा घारगा आहे तो मी लाटून घेते। घारगे लाटताना आपल्याला तेलाचाच वापर करायचा आहे। हे पीठ व्यवस्थित मळलं गेलं की हे घारगे जे आहेत व्यवस्थित लाटले जातात। पीठ लावलं तर तेलामध्ये तळताना सगळं पीठपीठ होतं, त्यामुळे मी इथे तेलाचाच वापर करते। आता एक लाटून झालं आहे। तुम्ही पाहू शकता एकदम जाडही नाही आणि एकदम पातळ नाही अशा पद्धतीने हा भोपळ्याचा घारगा मी लाटून घेतला आहे। जर तुमच्याकडे पुरी प्रेसर असेल तर त्यावरसुद्धा तुम्ही हे गोळे प्रेस करून घेऊ शकता। इथे मी एका पुरी प्रेसरला प्लॅस्टिकचा कागद लावून घेतला आहे। आता हा गोळा ठेवून अशा पद्धतीने प्रेस करूनसुद्धा तुम्ही हे घारगे फटाफट रेडी करू शकता। आता इथे तेल कडकडीत तापलेलं आहे, यामध्ये मी हा घारगा सोडते। गॅसची फ्लेम मी मीडियम ठेवली आहे। आता झाऱ्याने याला अलगत प्रेस करत करत आपल्याला हा जो घारगा आहे तो भाजून घ्यायचा आहे।
आता तुम्ही पाहू शकता हा मस्त अगदी गोल गरगरीत फुगला आहे. आता दुसऱ्या बाजूने मी छान हा भाजून घेते. या गारग्यांच्या पिठामध्ये गुळाचा वापर केल्यामुळे तळतेवेळी हे लगेच लालसर होतात, त्यामुळे आपल्याला हे मध्यमाचेवर व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. आता पहिला सोडलेला भोपळ्याचा गारगा आपला व्यवस्थित भाजला आहे. आता लगेच मी यामध्ये दुसरा गारगासा सोडला आहे. आता हा झालेला मी काढून घेते. आता तुम्ही पाहू शकता दुसरा जो भोपळ्याचा गारगा मी सोडला होता तो सुद्धा छान मस्त फुगला आहे. तो सुद्धा मी आता पलटी करून घेते. तुम्ही पाहू शकता किती मस्त परफेक्ट असे आपले हे भोपळ्याचे गारगे तयार झाले आहेत. आता हे मी काढून घेते आणि हे जास्त ऑइलीसुद्धा नाही आहेत. आता अशाच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा तळून घेते. तुम्ही ही रेसिपी नक्की बनवा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.